नमस्कार रसिक मित्रांनो, मी राजेश पाटील. रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी माझ्या सत्यकथेच्या आजपर्यंत भरपूर आनंद घेतलेला आहे, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजची कथा भरपूर मनोरंजनपूर्वक व खूप रोचक होणार आहे. तर आपण आमच्या चॅनलला लाईक केलेलं नसेल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण कथेचा एक नवीन भाग पाहणार आहोत. आत्याच्या गावाला गेलेले माझे आई वडील आता आज परत आले होते. त्यानंतर दुपारी आमचा कुणासोबत संमुख झाला नाही. घरातील वातावरण 4 वाजेपर्यंत सामसूम होते. कुणी कुणाशी काही विशेष असं बोललं नव्हतं. त्यानंतर 4:15 माझे वडील मला म्हणाले, तुझ्या नागपूरच्या मोठ्या आत्याकडं तुला जायचं आहे. तेव्हा मी त्यांना विचारलो, का, कशासाठी जायचं आहे? तेव्हा त्यांनी म्हणाले, तुला नागपूरला जाऊन सुनीताला इकडे आपल्याकडे घेऊन यायचं आहे. तेव्हा मी म्हणालो, कशासाठी घेऊन यायचं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, तिच्या कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहेत, यावर्षी तिला सुट्ट्याला आपल्याकडे यायचं आहे अशी तिची इच्छा आहे, त्यामुळे तिच्या आईनं मला कॉल करून सांगितलं आहे तिला घेऊन जावा म्हणून. मी आत्ताच प्रवास करून आलो असल्यामुळे मला तिला आणायला आत्ता जाणं शक्य नाही, तेव्हा हे काम मी तुझ्यावर सोपवत आहे. माझे बरेच कामे पाठीमागं पडत होती, त्यामुळे आता काही पर्याय नव्हता. वडिलांनी एकदा मला आदेश दिल्यानंतर त्यांच्या आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य होतं. मग मी लगेचच नागपूरला जायला निघालो. संध्याकाळी 8 वाजता माझी ट्रेन होती. मग माझ्याकडे जेवढा वेळ होता तेवढ्या वेळेमध्ये मी आवरावर केलो. त्यानंतर मी घरी कॉल केला सुनीताच्या आईला. माझी जी मोठी आत्या होती तिच्या आईचे नाव गुलाबो होते व तिच्या मुलीचे नाव सुनीता. सुनीताचं वय 19 वर्ष होतं. माझी मोठी आत्या गुलाबो एकदम गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत व खूप फ्रेश दिसायची, त्यामुळे तिचं नाव गुलाबो ठेवलं होतं. तर तिची मुलगी सुनीता ही सुद्धा एकदम फ्रेश व खूप गोरी चिट्टी रंगाने व रूपाने खूप देखणी होती. आता तिला कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळे तिला आमच्याकडे घेऊन यायची जबाबदारी वडिलांनी माझ्याकडे दिल्यामुळे मला जाणे भाग होते. नागपूरला गेल्याबरोबर लगेचच 1 दिवसानंतर मी काही परत मला आत्या येणार नव्हती. 1-2 दिवस तरी मला तिकडे मुक्काम करावा लागला असता. त्यामुळे मी माझे काही कपडे, माझे आवश्यक साहित्य, माझं दाढी करण्याचं साहित्य, मोबाईल चार्जर, छड्डी, अँड्रॉइड बनियान अशा प्रकारचं सर्व साहित्य मी माझ्या बॅगमध्ये भरू लागलो. मला माझी बॅग भरायला माझी बहीण स्वाती व काकू मदत करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजगी दिसून येत होती, परंतु काही पर्याय नव्हता, मला जाणं तर भाग होतं. मित्रांनो, बाकीचा अनावश्यक भाग टाळून मी मुख्य मुद्द्यावर येतो. जेव्हा मी नागपूरमध्ये माझ्या आत्याच्या घरी पोहोचलो त्यावेळी माझी आत्या गुलाबो दरवाजात उभी होती. तिनं माझं हसून स्वागत केलं. तर तिची मुलगी सुनीता ही खूप भारी दिसत होती. मी तिच्याकडे पाहून स्मितहास्य दिलं. तिनं सुद्धा स्मितहास्य दिलं व तिने माझ्या हातात जोशमध्ये हातात हात दिला. मी पण तिचा हात तेवढ्याच जोशमध्ये धरून तिच्या हाताला हळूवारपणे दाबू लागलो. मग तिने हळूवारपणे एक डोळा मिचकावला. मी सुद्धा तिला एकदम स्मितहास्य दिलं व कसे आहेस असं विचारलो. तेव्हा ती म्हणाली, मी तर छान आहे, पण तू मात्र खूप खराब दिसत आहेस. कशाचं टेन्शन आहे का? तुझ्या चेहऱ्यावर तू फ्रेश दिसत नाहीस. तेव्हा मी तिला, असं काही नाही, उलट मी खूप आनंदी आहे व खूप सुखात आहे असं तिला सांगितलं. मग आमची दुपारची जेवणं झाली. त्यानंतर आम्ही हॉलमध्ये TV पाहत बसलो. सुनीतासुद्धा माझ्याजवळ हॉलमध्ये येऊन माझ्या शेजारी बसून TV पाहू लागली. TV काही अडल्ट सीन्स चालू होते, जशी की जाहिरात होती. त्या जाहिरातीमधील एक अभिनेत्री खूप बोल्ड होती. तिच्या अंगावरील कपडे खूप टाईट होते. तिचे कपडे पाहून मी थोडंसं माझी नजर दुसरीकडे करून पाहू लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सुनीता माझ्या चेहऱ्याकडे बघत आहे. त्यावेळी तिच्याकडे जास्त काही लक्ष दिलं नाही. मी प्रवास करून खूप थकलो होतो, त्यामुळे जेवण केल्यानंतर काही वेळ TV पाहिलो व मी सुनीताला म्हणालो, तुला थोडी झोपण्याची सोय करून देतेस का? तेव्हा ती म्हणाली, हो, माझ्या बेडरूममध्ये चल ना, आपण तिथे झोपू. मी तिच्याकडे पाहिलो असता ती हसू लागली व म्हणाली, अरे, माझ्या बेडरूममध्ये चल आणि तू तिथे सावकाश झोप. खुशाल झोपू शकतोस तू माझ्या बेडरूममध्ये. माझ्या बेडरूमचा तू वापर करू शकतोस. आणि तिने पुन्हा एकदा डोळा मिचकावला आणि ती फिदी हसू लागली. मित्रांनो, मला पण काय बोलावं काही समजत नव्हतं, त्यामुळे मी उठून तिच्या पाठीमागे चालू लागलो. माझ्या मोठ्या आत्याचा नवरा म्हणजे माझे मामा सिव्हिल इंजिनियर होते. ते आता सध्या घरी नव्हते, ते त्यांच्या ड्युटीवर गेलेले होते. तर माझी गुलाब आत्या गृहिणी होती. तिला बाहेरचं काही काम नव्हतं. घरातील कामधंदा करून सर्वांना रोटी तुकडा खाऊ घालणे एवढंच तिचं काम. मामाची कमाई भरपूर असल्यामुळे त्यांना बाकीचे काही धंदे करण्याची आवश्यकता नव्हती. घरामध्ये सुख भरपूर नांदत होतं हे त्यांच्या घराच्या ऐश्वर्यावरून माझ्या लक्षात आलं. मग मी सुनीताच्या रूममध्ये पोहोचलो. तिच्या रूममध्ये एक डबल भला मोठा डबल बेड टाकलेला होता. त्या डबल बेडवर एक स्पंची गादी टाकलेली होती. तिच्या रूममध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये निरनिराळे पेंटिंग्स लावलेले होते. एक माशाचा फिश टँक तिथे ठेवलेला होता. तर काही चित्रे तिथे लावलेली होती, जसे की देवाधर्माचा फोटो, काही निसर्गाचे चित्रे. त्यामुळे तिची रूम आणखीनच आकर्षक दिसून येत होती. दक्षिणेकडील बाजूला एक भली मोठी खिडकी होती. ती खिडकी थोडीशी उंच होती, आपल्या डोक्यापेक्षा थोडी उंच असल्यामुळे आतलं बाहेर किंवा बाहेरचं आत काही दिसत नव्हतं. परंतु त्या खिडकीतून एकदम थंडगार हवा मस्त एकदम आत येत होती आणि ती थंडगार हवा त्या बेडवर आम्हाला लागत होती.
तिचा पलंग एवढा मऊ होता की एवढी गादी तिची मस्त होती. मी अंग टाकला टाकता क्षणी मला एकदम मऊ मऊ जाणवू लागलं. मग मित्रांनो, मी दुसरीकडे तोंड करून झोपी जायचा प्रयत्न करू लागलो, तर माझ्या बाजूला सुनीता बसली व ती तिच्या मोबाईलवर गेम खेळू लागली. तिच्या मोबाईलच्या गेमचा आवाज खूप मोठा होता, डिशिम 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 असं काहीतरी वेगळं संगीत वाजत होतं. तेव्हा मी तिला म्हणालो, तू आवाज बंद केलीस तर मला लवकर झोप लागेल. आणि ती पुन्हा एकदा स्मितहास्य करू लागली व म्हणाली, तू झोपायसाठी आला आहेस का? तेव्हा मी तिला हो म्हणालो. मग ती मला काही बोलली नाही. मी पाय पसरून त्या पलंगावर मी झोप झोपलो व माझे तोंड आता मी भिंतीकडे केलेले होते, तर माझ्या बाजूला ती पाय पसरून मला खेटून बसलेली होती. तिच्या मुलायम शरीराचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता, परंतु मी प्रवासाने खूप थकल्यामुळे मला तिच्या शरीराशी काही देणे घेणे नव्हते. काही वेळ मी पडल्यानंतर मला लगेचच झोप आली, कारण गाडीमध्ये खूप आदळापट झाली होती. प्रवास खूप लांबचा होता त्यामुळे मला लवकर झोप लागली. तिच्या पलंगावर मी साधारणपणे किती वेळ झोपी गेलो मला माहीत नाही. माझी झोप काही वेळानंतर थोडीशी मोडली गेली, कारण मला असे जाणवले माझ्या अंगावर कोणीतरी हात टाकलेला आहे. मी जरा नीट लक्ष दिलो असता माझ्या असे लक्षात आले की माझ्या अंगावर कोणाचा हात नसून माझ्या अंगावर कोणीतरी पाय टाकलेला आहे. मग मी हळूवारपणे माझे डोळे उघडले. जेव्हा माझी झोप मोड झाली तेव्हा माझ्या असे लक्षात आले की माझे तोंड वर छताकडे होते व मी अस्ताव्यस्त प्रकारामध्ये झोपलो होतो. माझ्या अंगावरील बनियान माझ्या छातीपर्यंत वर गेलेले होते, तर माझ्या अंगावरील ढगळी चड्डीसुद्धा थोडीशी खाली वळल्यासारखे मला वाटत होते. परंतु झोपेमध्ये असं काहीतरी झालं असेल असं मला वाटलं आणि मी त्याकडे जास्त लक्ष दिलो नाही. माझ्या अंगावर पडलेला पाय दुसरा तिसरा कोणाचा नसून माझी जी सुनीता होती त्या सुनीताचा पाय माझ्या अंगावर पडला होता. आणि तीसुद्धा माझ्या बाजूला झोपलेली होती. ती झोपीत होती की जागी होती हे मला माहीत नाही, परंतु ती माझ्या बाजूला पडलेली होती हे मात्र निश्चित. मोबाईलवर गेम खेळत असतानाच ती माझ्या बाजूला पडली असेल व तसाच तिचा तिथेच डोळा लागला असेल असा माझा प्राथमिक अंदाज होता. अशा अंदाजामुळे मी बाकी काही लॉजिक डोकं लावलो नाही आणि तिचा जो माझ्या अंगावर पाय पडला होता तो पाय माझ्या हाताने मी थोडासा उचलून माझ्या बाजूला ठेवला आणि मी पुन्हा डोळे मिटून झोपी जायचा प्रयत्न करू लागलो. परंतु आता किती वाजले आहेत हे मला माहीत नव्हतं. मग मी हळूच माझ्या उशीखाली हात घालून माझा मोबाईल बाजूला काढला, कारण झोपण्याच्या अगोदर मी माझा मोबाईल त्या उशीखाली ठेवला होता. उशीखालील मोबाईल माझ्या हाताला लागला नाही. मी थोडं इकडं तिकडं बघितलं असता माझा मोबाईल सुनीताच्या पलीकडच्या बाजूला पडलेला दिसला. तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं, माझा मोबाईल सुनीताच्या पलीकडे कसा काय गेला. तेव्हा मला असं वाटलं की कदाचित तिने माझा मोबाईल घेतला असेल व पाहून तो मोबाईल तिनं पलीकडच्या बाजूला ठेवलेला असेल. तो मोबाईल माझ्या दृष्टीस पडल्यानंतर मी तो मोबाईल घेण्यासाठी माझा हात सुनीताच्या अंगावरून पलीकडे घातला आणि त्या मोबाईलला घेऊ लागलो. त्यावेळेला सुनीता थोडंसं वर झाली, त्यामुळे तिचे टंच उरोज माझ्या हातांना स्पर्श झाला. तिच्या उरोजांचा माझ्या हाताला स्पर्श झाला असता माझ्या अंगातून एक वीज सळसळ केली. मला एक वेगळीच फिलिंग येत होती, परंतु तिचे जे बॉलचे मला निपल्स माझ्या हाताला चिटकले होते त्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटत होतं, परंतु मी जास्त विचार केला नाही. मित्रांनो, आपण ऐकत आहात रात्रीची नगरी हे सत्यकथेचं चॅनल. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आमच्या चॅनलवर अशा प्रकारचे अनेक सत्यकथेचे व्हिडिओ अपलोड होणार आहेत. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळतील व आमच्या व्हिडिओसाठी आपणास इतरत्र जाण्याची गरज लागणार नाही. मग मित्रांनो, मी माझा हात तसाच मोबाईल घेऊन माझ्या हाताने मोबाईल थोडा अलीकडे करत असताना प्रत्येकदा तिने हालचाल केली व तिचे बॉल प्रत्येकदा माझ्या हातावरला टच झाले. ती तिच्या बॉलचा स्पर्श माझ्या हातांना जाणीवपूर्वक करत आहे की काय असे मला एक क्षण वाटून गेले. परंतु मी त्या गावामध्ये नवीन आलो होतो, ह्या अगोदर मी कधी त्यांच्या गावाला आलेलो नव्हतो, त्यामुळे मी जास्त रिस्क घ्यायचा प्रयत्न केला नाही. जे आहे ते ठीक आहे, जे काही झालं असेल चुकून झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल असं म्हणून मी त्या गोष्टीकडे जस्ट इग्नोर करून टाकलो. साधारणपणे सायंकाळचे 5:20 त्यावेळेला झालेले मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिले. आणखीन थोडा वेळ झोपी जावे असा विचार करून मी परत एकदा भिंतीकडे तोंड करून परत मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. काही वेळ गेला, 2 किंवा 3 झाले असतील, तर परत एकदा सुनीताने तिचा पाय माझ्या अंगावर टाकला व ती मला पाठीमागून बिलवून झोपण्याचा नाटक करू लागली. नाटकच म्हणावं लागेल, कारण तिचे उरोज माझ्या आता पाठीला चिटकत होते. मला एकदा वाटलं ती चुकून करत असेल, परंतु माझ्या रूममध्ये येऊन म्हणजे मी तसं बघितलं तर मी तिच्या रूममध्ये होतो, पण मी झोपलेल्या जागा म्हणजे माझी रूम असं आता म्हणतोय मी. तुम्हाला वेगळं वाटू नका मित्रांनो. आता तिच्या रूममध्ये मी झोपलो होतो, त्या ठिकाणी ती माझ्या पाठीमागून येऊन चिटकून झोपते, मला स्पर्श करायचा प्रयत्न करते, तिचे उरोज माझ्या हातांना घासते. याचा अर्थ मी समजू शकत होतो, कारण मी काही आता लहान नव्हतो. हळूहळू सर्व गोष्ट माझ्या लक्षात येत होती. ती जाणीवपूर्वक मला स्पर्श करायचा प्रयत्न करत होती. तिचे बॉल मला पाठीमागून रगडत होती. तिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळते असं मला वाटलं. मग मी सुद्धा थोडासा पाठीमागं सरकून जाणीवपूर्वक तिच्या बॉलला माझ्या पाठीचा थोडासा प्रेशर देऊ लागलो. तिचे बॉल एकदम कडक होते. तिच्या बॉलची जी बोंडसं होते ती बोंडसं माझ्या पाठीला खेटत होती आणि माझ्या पाठीला एक वेगळीच मजा फील होत होती. असाच रगडा रगडा रगडीचा खेळ चालू होता. माझी हिंमत होत नव्हती तिच्याकडे तोंड करायची, किंवा तिची पण जास्त हिंमत होत नव्हती.
ती जेवढी मला मजा देत होती तेवढीच मजा मी खुश करून घ्यायचा प्रयत्न करत होतो, परंतु मी तिच्या अंगावर हात टाकावा असं मला भरपूर वाटत होतं। त्यामुळे कुठेतरी गोष्ट थांबली पाहिजे आणि पुढच्या स्टेपला गाडी गेली पाहिजे असं मला वाटलं। मग मी भिंतीकडील तोंड वळवून मी छताकडे पाहत झोपी जायचा प्रयत्न करू लागलो। तिनं मला आता थोडंसं आमच्या दोघांमध्ये गॅप केला व तीसुद्धा तिचे तोंड तिकडे करून झोपी जायचं नाटक करू लागली। अशा प्रकारे 5-10 मिनिटे गेली, परंतु तिनं आता माझ्याकडे तोंड वळवलं नाही किंवा तिच्यामध्ये आता हालचाल पण होत नव्हती। मग मला वाटलं आता ती झोपीत आहे आणि त्या अगोदर पण ती झोपीतच होती, आणि ती झोपीत तिचा स्पर्श होत असताना आपण आपल्या मनाला वेगळा विचार केला होतो। मला थोडंसं गिल्टी फील होत होतं कारण तिनं तिच्याकडून चुकून झालेल्या स्पर्शालासुद्धा मी त्याला वेगळा कलाटणी दिली होती। परंतु मित्रांनो, माझे विचार चुकीचे नव्हते, मी बरोबर होतो। काही क्षण गेले असतील, त्यानंतर तिने परत तिचा हात माझ्या छातीवर टाकला। आता तिचे पण तोंड छताकडे होते, तिने छताकडे तोंड करून तिचा एक हात माझ्या छातीवर टाकला व तिच्या हाताचं एक बोट माझ्या छातीवरील केसावरून फिरू लागलं। मी झोपीत असल्याचं नाटक करून मी ती आता काय करते त्याकडे माझं लक्ष होतं। मग मी झोपीत असल्याचं तसंच नाटक करीत शांत पडून राहिलो। पुढील 2-4 मिनिटांनंतर ती हळूच उठली व तिने तिचे ओठ माझ्या कपाळावर टेकवले। तिनं माझं एक चुंबन घेतलं व ती घराच्या बाहेर निघून गेली। ती बाहेर निघून गेल्यानंतर ती कुठे गेली असेल व काय झालं आता पुढे काय होणार बाबा असं वाटून माझी छाती धडधड करत होती। मी तसंच झोपी गेल्याचं सोंग करून तसाच निश्चित पडून राहिलो। 10-15 मिनिटे तसाच पडून राहिल्यानंतर ती परत रूममध्ये आली व परत ती माझ्या मी झोपलेल्या पलंगावर तिने जोरात अंग टाकून दिलं। धाड करून आवाज झाला व तिचा एक हात माझ्या छातीवर जोरात आपटला। त्याबरोबर मी डोळे उघडले। मी डोळे उघडल्या ती हसू लागली व म्हणाली, घाबरलास काय? तेव्हा मी म्हणालो, नाही, पण एवढं जरा तूप छातीवर मारलंस माझ्या। तेव्हा म्हणाली, अरे मी कुठं मारलं, सहज हात तर टाकला तुझ्या अंगावर आणि इतक्यावर झोपतोस का तू? तेव्हा मी म्हणालो, प्रवासामध्ये मी खूप थकलो होतो। तेव्हा ती म्हणाली, प्रवासाचा सर्व शीन निघून गेला आहे ना? तेव्हा मी हो म्हणालो। मग ती म्हणाली, आता उठून बस, आई येत आहे। मी म्हणालो, आई इकडे कशाला येणार आहे? तेव्हा ती म्हणाली, चहा घेऊन येते, आता चहाचा टाईम झाला ना। मग माझ्या मोठी आत्या गुलाबोने आमच्या दोघांसाठी चहा आमच्या रूममध्ये आणून दिला। बाजूला असलेल्या एका टेबलवर आम्ही तो चहा ठेवला व मी तिला म्हणालो, मी थोडं फ्रेश होऊन येतो। आणि मग मी बाथरूममध्ये गेलो, चेहरा फ्रेश करून परत मी त्या रूममध्ये आलो व ठेवलेला चहा पिऊ लागलो। तेव्हा ती म्हणाली, अरे चहा थंड झाला असेल ना, गरम करून आणू का? तेव्हा मी म्हणालो, नको नको, मला थंड चहा प्यायची सवय आहे। ती म्हणाली, थंड चहा म्हणजे तुला दूध प्यायची सवय आहे का? आणि ती आपल्या स्वतःच्या बॉलकडे पाहून फिदी फिदी हसू लागली। मित्रांनो, तिचे बॉल 30 किंवा 32 असतील, परंतु ती खूप एकदम मजेदार होती आणि खूप खोडकर होती हे तिच्या स्वभावावरून माझ्या लक्षात आले होते। तेव्हा मी तिला म्हणालो, मला दूध प्यायला आवडते, परंतु निक्क असेल तर, त्यामध्ये मिसळ असल्यास मला ते आवडत नाही। तेव्हा ती म्हणाली, निक्क दूध तुला तिथं कुठून मिळणार? तेव्हा मी म्हणालो, ज्याला इच्छा असते तिथं त्याला मार्ग मिळत असतो। मग ती म्हणाली, इथे पण तुला दूध प्यायची इच्छा असेल तर मी तुला दूध पाजवते। मग मी म्हणालो, कसं पाजवणार, इथं म्हैस आहे की काय? तेव्हा ती म्हणाली, तुला म्हशीचं दूध प्यायचं आहे होय? आणि परत एकदा हसू लागली। मी म्हणालो, म्हशीचं किंवा गाईचं नाही तर मग कशाचं दूध पिणार? ती खोचक माझ्याकडे खोचक नजरेने तिने एकदा माझ्याकडे पाहिलं व परत एकदा ती हसू लागली। मग मी तो चहा ठेवलेला चहा पिला व चहाचा ग्लास रिकामा झालेला कप मी तिच्या हातामध्ये दिला। माझ्या हातातून तो चहाचा कप घेत असताना ती माझ्या हाताला हळूवारपणे चिमटा घेतली। तिने हळूवारपणे चिमटा घेतल्यास मी आह असे केलो। तेव्हा ती म्हणाली, खूप दुखत आहे का? आणि परत एकदा ती मादक स्वरूपात हसू लागली। मित्रांनो, अशा प्रकारे सायंकाळचे 6:10 झाले होते आणि माझ्या आत्याचा नवरा ड्युटीवरून आता घरी आला होता। मग मी मामा घरी आल्यानंतर त्यांच्या रूममध्ये म्हणजे आमच्या हॉलमध्ये जाऊन बसलो। हॉलमध्ये माझे मामा, आत्या, तिची मुलगी सुनीता व मी आम्ही एवढेजण बसून गप्पा मारू लागलो। घराकडील सुख, बाकी काही घरातील सुख, समाधान, संपत्ती, बाकी इतर गोष्टी, दवाखाना, अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टीबद्दल म्हणजे घरातील सामूहिक चर्चा आम्ही सुरू केली होती। आमच्या घरातील काही त्यांनी प्रश्न विचारत होते, त्या प्रश्नाची मी त्यांना उत्तर देत होतो, तर त्यांच्याबद्दल मी त्यांना विचारल्यास माझ्या प्रश्नाची उत्तरं ते देत होते। अशा प्रकारे सुखदुःखाचा समेटण्याचा कार्यक्रम जवळजवळ अर्धा तास चालला। त्यानंतर आत्या म्हणाली, आता मी जेवायची व्यवस्था करते। मग तिनं मामाला म्हणाली, जाऊन गावरान चिकन घेऊन या, आपण आज संध्याकाळी चिकन बनवू। तेव्हा मामा म्हणाली, चिकन नको, चिकनमध्ये खूप गरमी आहे, आपण काय करू, आज बोकडाचं मटण घेऊन येतो, आज आपण बकऱ्याचं मटण खाऊ। तेव्हा सुनीता म्हणाली, पप्पा, बोकडाचं मटण किंवा चिकन नको, आज आपण बाहेर जेवायला जाऊ ना। आणि तिचा बेत तिच्या पप्पांना आवडला, म्हणजे माझ्या मामांना आवडला। मग आत्यासुद्धा म्हणाली, हो हो, आपण बाहेर जाऊन खूप दिवस झाले आहेत, राजू आपल्या घरी पहिल्यांदाच आला आहे, या अगोदर तो आपल्या घरी आला नाही, तर आपण आज बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाऊ। मग त्यांच्या घरामध्ये चर्चा झाली आणि ते नेहमी ज्या हॉटेलवर जेवायला जात होते त्या हॉटेलवर जेवायला जायचं ठरलं। माझ्या मामाकडे पल्सर गाडी होती तर सुनीताकडे कॉलेजला जाण्यासाठी तिची स्कूटी पेप ती गाडी होती। मग त्यांनी आत्या व मामा एका गाडीवर बसले व मी व सुनीता एका गाडीवर बसलो।
सुनीता गाडी चालू लागली तेव्हा आत्या तिला म्हणाली, अगं गाडी त्याला चालवू देना. तेव्हा मी म्हणालो, नको नको, ही सिटी नवीन आहे, इथले रस्ते मला माहीत नाहीत, मी पाठीमागं बसतो, तिला गाडी चालवू द्या. मग मामाने पण माझ्या शब्दाला होकार दिला व सुनीता गाडी चालू लागली व मी तिच्या पाठीमागं बसू लागलो, बसून प्रवासाचा आनंद घेऊ लागलो. काही वेळानंतर आम्ही त्या हॉटेलवर पोहोचलो. रस्त्यामध्ये जात असतानाच मी आत्या व मामा त्यांची गाडी पुढं होती व आमची गाडी पाठीमागे होती. एकदम गाडी हळूहळू असल्यामुळे मी हळूवारपणे माझे हात तिच्या सुनीताच्या खांद्यावर ठेवले. तेव्हा तिने एकदम उद्दचकून म्हणाली, काय रे काय करतोस? तेव्हा मी म्हणालो, काही नाही, तुझ्या खांद्यावर हात ठेवलो. तेव्हा ती म्हणाली, मी काय तुझी लवर आहे का? तेव्हा मी तिला म्हणालो, लवर असल्यासच खांद्यावर हात ठेवावे लागतात का? आणि मी हसू लागलो. तिने पण मला हसण्यामध्ये साथ दिली व ती पण जोरजोर यात हसू लागली व मला म्हणाली, तुला एखादी लव्हर आहे का? एखादी मुलगी बिलगी पटवलास की नाही? तेव्हा मी तिला म्हणालो, तुला बॉयफ्रेंड आहे का? मग ती मला म्हणाली, तोंड फोडून असं काही बोलू नकोस. मग मी तिला म्हणालो, मी तुझं काय फोडू? तेव्हा ती म्हणाली, तुला जे फोडायचं आहे ते फोड, जे फोडायचं आहे ते फोड, जे फाडायचं आहे ते फाड. तेव्हा मी म्हणालो, हो मी फाडणार आहे, फाडायची इच्छा आहे, परंतु तू फाडू दिलीस तर? मित्रांनो, मग ती म्हणाली, हो मी फाडून घ्यायला तयार आहे, तू फाडत असशील तर मी कधी पण तयारच आहे, आपण इथं फाडायला जमणार नाही, जे काय फाडायचं आहे ते तुझ्या घराकडे गेल्यानंतर तिकडे फाडाफाडी करू. मग मी काय असं म्हणलो असता ती मला म्हणाली, काय फाडायचं, तू जे म्हणतोस तेच. आणि परत ती फिदी फिदी हसू लागली. तिच्या द्विअर्थी बोलण्याचं मला कधी कधी नवल वाटत होतं, तर कधी कधी मला आश्चर्य वाटायचं, तर कधी कधी मला थोडं वेगळं पण वाटायचं. ती कशा कॅटेगरीची आहे हे मला माहीत नव्हतं, कारण आमचा जास्त संपर्क येत नसे, त्यामुळे तिच्यासोबत जास्त बोलणं पण नव्हतं आणि माझ्याकडे तिचा नंबर नव्हता किंवा आमचं कॉलवर पण जास्त बोलणं होत नसे. मग काही वेळानंतर त्या इच्छित हॉटेलावर आम्ही पोहोचल्यानंतर तिथे आमच्या दोघांमध्ये काही बोलणं झालं नाही. मित्रांनो, जेव्हा आम्ही तिथं जेवण केलं आणि परत आलो त्यावेळा परत आल्यानंतर परत काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरू नका, कारण कथा खूप मोठी होत आहे. सदरील कथेचा एपिसोड खूप स्पेशल आहे. आम्ही जेवण करून रात्री घरी आल्यानंतर खूप मजेदार घटना घडल्या, त्या मजेदार घटनेचा आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका. सदरील संपूर्ण कथा सत्य असून यामध्ये 1% काही खोटेपणा किंवा अतिशयोक्ती केलेली नाही. मित्रांनो, मी परत आपणास प्रत्येकदा विनंती करतो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण आता यानंतर ज्या अपलोड होणाऱ्या कहाण्या आहेत त्या एकदम रोचक व संपूर्ण एपिसोड स्पेशल आहेत. आपण जर एका एपिसोडची मजा घ्याल तर दिवाने व्हाल. रसिक मित्रांनो, आपण जे मला प्रेम दिलं असंच प्रेम कायमस्वरूपी असू द्या. धन्यवाद मित्रांनो.